प्रभू जी, विशेष थँक्यू. एक विचारायचं होतं, म्हणजे मी येस येस माझं चिंतन म्हणून सुरू असतं, मग हा या अध्यायातल्या का मागल्या अध्यायात मला माहित नाहीये, पण जे वाटते मी फक्त मी तुमच्याशी बोलतो. मी आता आपण हे बघा की आत्मा किंवा ह्या गोष्टी की हे शेकडो जन्म होतात आणि त्याच्यानंतर त्याला चांगला एक त्या आत्म्याला एक चांगलं शरीर मिळतं चांगल्या पद्धतीने, म्हणजे त्याचं वातावरण त्याला असणाऱ्या सुख सुविधा भौतिक सुविधा ह्या गोष्टी येतात. ओके, तर मला सांगायचं की आता हे बघा, म्हणजे प्रॅक्टिकली मी विचार हा केला तो ह्या एक आठवड्याभर मला असं वाटलं की जो एखादा मोठा धनिक आहे, जसा आज अंबानी कुटुंबीय आहे, एक विचार घेत आहे प्रॅक्टिकल घेतला. ओके, आता ते त्यांच्याकडे जगातली सगळी सुख स्वप्न सगळी पायाशी त्यांच्या लोळून घेतात. ओके, मला म्हणायचं की त्यांच्या शरीरामध्ये असणारा तो पुण्यात्मा, त्यांच्या पाठीमध्ये त्यांचे झालेले शेकडो काय हजारो जन्म असतील, त्यांचं त्या आलेले संचित कर्म असतील. ओके, पण या दृष्टीने एक दुसरी बाजू जर आपण जर बघितली, सेम इन द वे दुसरं पण असे व्यक्ती अशी व्यक्ती आहेत जगामध्ये की जे अतिशय कोर आहे, पण त्यांच्याकडे अतिशय धनसंपत्ती आहे, अतिशय त्यांच्याकडे हे आहे, म्हणजे आजच्या घडीला सुख संपत्ती, म्हणजे ते हे करतात ह्या म्हणजे मग त्यांच्यामध्ये असणारा तो आत्मा, मग त्याचं ते कर्म, मग त्याच्या कर्म त्यांना एवढं कसं काय त्याला संपत्ती लो हे सगळं ह्या गोष्टी आहेत. ओके ओके, उलगडून सांगता येत नाही पण समजून घ्या. समजलं मला. म्हणजे तुला हे म्हणायचं की एक आहे, एक जो खूप मल्टी मिलियनर आहे तो पण पुण्यात्मा आहे, मल्टी मिलियनर. एक जो आहे तो पुण्यात्मा असला तरी त्याच्याकडे एवढं धन संपत्ती नाही, ही स्ट्रगलिंग करेक्ट. नाही नाही नाही, ते नाही म्हणायचं. म्हणजे तो मल्टी मिलियनर आहे, पण दुसरा पण मल्टी मिलियनर आहे, पण तो अवैध मार्गाने झालेला आणि तो करतोय. ओके ओके, अच्छा अच्छा, तो पण पैसेवाला आहे पण अवैध मार्गाने. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके, आय गॉट द पॉइंट. ठीक आहे, आता मला असं आपण समजू शकतो की जर हे समजा जे फॅमिली आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा कुठलंही ऐश्वर, धन संपत्ती असू दे, ज्ञान असू दे, चांगलं रूप असू दे, नो डाऊट त्यांनी काहीतरी पुण्य केलेले आहेत म्हणून आज त्यांच्याकडे ते आहात. जरी हा व्यक्ती आज जसा जो दुसरा आहे जो अवैध मार्गावर चाललेला आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे, धन संपत्ती आहे किंवा एनिथिंग, दॅट इज बिकॉज कारण तो आधी त्याने खूप पुण्य कर्म केली आहे आणि त्याचे ते संचित कर्म असल्यामुळे आज त्याच्याकडे धन आहे. पण आज म्हणजे तो म्हणजे 10 वर्षापूर्वी किंवा 10 जन्मापूर्वी त्याने काही कमवलेलं असेल आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे हे सगळं त्याच्याकडे ऐश्वर आहे. पण आता होतं काय की त्या धनाच्या उपयोगामुळे तो त्याचा दुरुपयोग करतो आणि तो पापवृत्तीकडे चालला. तर आज तो धनी जरी असला पण जर तो अवैध मार्गाने जर चालला असेल तर परत त्याचा डाऊनफॉल हे नक्की आहे, दॅट इज फॉर शुअर. त्यात काही हे नाही, शंका नाही त्याच्यामध्ये. तर खूप खूप म्हणजे बोलतात ना कधी कधी जसं कुंती महाराणीच्या श्रीमद भागवतांमध्ये प्रार्थना आहे पहिल्या स्कंदमध्ये, जन्म ऐश्वर श्रुती शिबिर एद माद मन मद अपमान. तर कुंती महाराणी काय म्हणते, जन्म ऐश्वर श्रुती म्हणजे खूप ज्ञान आणि जन्म ऐश्वर श्रुती शिबिर म्हणजे खूप सौंदर्य किंवा खूप लक्ष्मी, हे एक अडथळा आहे माणसाच्या. ती हे म्हणते की हे मला काही नको कृष्णा, तू माझ्याबरोबर, मला हे काही तू सगळं घेऊन टाकलं तरी चालेल मला, पण हे मला काही नको. हे कधीच जेव्हा भगवान कृष्ण कुंती महाराणी बरोबर पूर्ण त्यांचे जे महाभारत होतोपर्यंत राहतात आणि जेव्हा सगळं व्यवस्थित होतं, ते जेव्हा कृष्ण म्हणतात आता माझं काम झालं, मी तिला वाईट वाटतं की आमच्या एवढं जे त्रास जो होता आम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण संकटात तो आमच्या बरोबर राहिला आणि आज सगळं चाललं चांगलं झालं की तो आम्हाला सोडून चालला, तिला वाईट वाटतं. ती प्रार्थना करते बाबा मला काही नको, तू आमच्या बरोबर, आम्हाला तू पाहिजे. तर म्हणीचा उद्देश हा आहे की हे जन्म ऐश्वर माणसाकडे थोडस ऑप्युलन्स आला, ऐश्वर आलं की थोडस मग इगो येतो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे काय होतं त्याचा तो अभिमान जो आहे तो त्याला खाली घेऊन जातो. इट इज व्हेरी व्हेरी डेंजरस. म्हणून कितीही काही ज्ञान असू दे, ऐश्वर असू दे, रूप असू दे, व्हॉट एव्हर इट इज, कितीही ऐश्वर असलं तरी माणसाने नम्र राहिलं पाहिजे, नाही तर त्याचा डाऊनफॉल दॅट इज फॉर शुअर 100%, त्यात काही शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, खूप सुंदर सांगितलं. म्हणजे मला हा बोल बोल हा.
हा म्हणजे मला हेच बोलायचं की आज प्रॅक्टिकली उदाहरण मी म्हंटल, अंबानींच्याकडे जेवढे संपत्ती आहे त्याच्या धापट संपत्ती असणार सुद्धा व्यक्ती जगामध्ये आहे, पण तो रॉंग मार्गाने. ते त्याच्या पूर्वजन्म कुठेतरी, जसं आपण धृतराष्ट्राचं उदाहरण पाहिलं तर त्यांनी एवढी पुण्य केलेली होती की त्याला 100 पुत्र झाले, पण ते जमा करायला त्याला जवळजवळ 50 त्याला जन्म लागले. आणि जेव्हा त्याचा 51वा जन्म झाला तेव्हा त्याचा ते फलीभूत झाला. तर एवढं असूनही, पुण्य असूनही तो कसा वागला, तो कृष्णाच्या विरुद्ध वागला किंवा पांडवांचे जे भगवानचे जे शुद्ध भक्त त्यांच्या विरुद्ध वागला. तर पुण्य किंवा हे मटेरियल आहे, पाप आणि पुण्य म्हणून आपण बोलतो, हे पाप आणि पुण्य दिस इज युजलेस. कारण मनुष्याकडे आज पुण्य असलं की तो परत तो खाली पडू शकतो, पण भक्ती जी आहे ती त्याला भगवंताकडे पुढे पुढेच नेत जाईल त्याला. म्हणून आपल्याला पुण्य कमाईचा आपण येणं प्रयत्न करत नाही, पण भक्ती कमवण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं की थोडीसाही आपला जो एक ना अल्प प्रयास पण आपल्याला भक्तीमध्ये मोठ्या मोठ्या आपल्याला भयापासून आपल्याला वाचवतो. हरे कृष्ण. खूप चांगला सुंदर प्रश्न विचारला विजय, थँक्यू. अजून एक आहे म्हणजे हे अजून कसं आहे की हे बघा की आपण नेहमी भगवंताच्या स्मरण आपल्याला असतं, आपण भगवंताचं स्मरण करतो, आपण नामस्मरण करत असतो. आणि मला हे विचारायचं की आपण नामस्मरण करत असताना आपल्या होणारे स्वभावामध्ये बदल हे आपल्याला जाणवत असतात आणि ते त्या गोष्टी आपल्या येत असतात. मला हे विचारायचं की बऱ्याचदा असं होतं का की समजा आपण नामस्मरणानं किंवा आपल्या भक्तीनं जे आपण जे काही कमवलंय, जे काही आपल्या सोबत आहे, जे वातावरण आपल्या सोबत आहे, आपण हे करतोय की आपली मानसिकता आहे काय, समजा मी व्यक्ती आहे तर माझ्या मनामध्ये सुद्धा काही वेळेला ज्या वेळेला एखाद्या गोष्टीविषयी वाईट विचार येतात त्यावेळेला जे मी भगवंताविषयी मी जी काही भक्ती केली आहे तर त्याच्यामध्ये ते काय कमी येतं का, त्याचं ते हे कमी, त्याचं महत्व कमी येतं का? ओके, ठीक आहे, समजलं. तर भक्ती अशी वस्तू आहे जी जिचा ऱ्हास किंवा त्याचा नाश कधी होणार नाही. आता आपल्यामध्ये आता कसं आहे, म्हणजे एक एक वस्तू आहे ती पूर्णपणे शुद्ध नाही, ते किती, जसं सोनं पण म्हटलं तर त्याला 100% त्याला करण्यासाठी किती तापवतात, पण पूर्णपणे नाही तापवलं की ते थोडंसं कुठे ना कुठे त्याची अशुद्धता राहते. जसं मनुष्य पण तसंच आहे, जेव्हा भक्ती करतो तो हळूहळू 1%, 2%, 10%, 50%, 95% पर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये आहे भक्ती आहे, पण पूर्ण 5% जरी त्याच्यामध्ये काम असला किंवा क्रोध असला किंवा लोभ असला किंवा मात्सर्य द्वेष असला की तो परत खाली जाऊ शकतो. म्हणून बोलतात ना की आपल्याला पूर्ण शुद्ध झालं पाहिजे. आपल्याला हे जे प्रकृतीचे रजोगुण तमोगुण सत्वगुणचा जो प्रभाव आपल्यावर आहे तो पूर्णपणे काढला पाहिजे. आणि ते इतकं सोपं नाहीये. भगवान 7वा अध्याय म्हणतात मम माया दुरत्यया, हे जी माझी माया आहे ते म्हणतात माझी माया आणि दुरत्यया हे खूप डिफिकल्ट आहे, तुम्ही असंच हो, पण एक मार्ग आहे, मामे वैये प्रपद्यन्ते, माझ्या शरणमध्ये तुम्ही आला तर तुम्ही याच्यातून मुक्त होऊ शकता. म्हणून भगवंताच्या शरणमध्ये आपल्याला गेलं पाहिजे. आणि भगवंताच्या शरणमध्ये गेलो की कितीही आपल्यामध्ये कमतरता असेल तर भगवान ती त्याची काळजी घेतो. पण आपण आपल्या पुण्यावरती की हा माझं पुण्य आहे, माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे ऐश्वर आहे, मी याच्यातून निघेन, मग ते होणार नाही. सो कम्प्लिटली आपलं जे म्हणतो ना डिपेंडन्स आहे तो भगवंतावरती असला तर मग भगवान त्याची काळजी घेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण.